नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। आपण एखादी साडी किंवा छानसा ड्रेस घेतला की काही दिवसानंतर तो डल दिसायला लागतो, बऱ्याच वेळा त्याला धुतलं जातं त्यामुळे त्याची शाईनही कमी होते आणि थोड्या दिवसांनी ती कपडे अगदी डल होऊन जातात। मग असे कपडे खराब दिसू नये यासाठी काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ज्यामुळे तुम्हाला आपल्या साड्या अगदी आहे तशाच बरेच वर्ष तुम्ही ठेवू शकता, तुमचे ड्रेससुद्धा तशाच पद्धतीने अगदी छान राहतील। सर्वात पहिल्यांदा आपण कॉटनच्या कपड्यांविषयी बोलूया। तर कॉटनचे कपडे जेव्हा आपण घेतो त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जेव्हा धुतो तेव्हा आपण ते मिठाच्या पाण्याने धुवून काढावे, म्हणजे त्यांचा एक्स्ट्राचा जो कलर असतो तो निघत नाही, त्यांचा कलर हा पक्का होऊन जातो। कुठल्याही फॅब्रिकचे कपडे असोत ते अगदी कडक उन्हात सुकत घालू नये, त्यासाठी आपण घरात किंवा सावलीच्या ठिकाणी हे कपडे सुकत घालावे, त्यामुळे कपडे सॉफ्टही राहतात आणि त्यांचा रंगही फेड होत नाही। तुमचे जेवढे काही महाग किंवा हेवी ड्रेस साड्या असतील त्या कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका, त्या नेहमी हातानेच धुवाव्यात। त्याचबरोबर डिटर्जंट किंवा कपड्याचा साबण न वापरता एखादं सॉफ्टसा अंगाला लावण्याचा साबण तो कुठलाही तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर शॅम्पूच्या पाण्याने सुद्धा तुम्ही अशा हेवी साड्या ब्लाऊज वगैरे धुवू शकता। कपड्याचा साबण असो किंवा डिटर्जंट पावडर हे दोन्हीही आपल्या कपड्यांसाठी थोडे हेवी असतात आणि अंगाचे साबण असतात ते थोडे सॉफ्ट असतात, त्यामुळे आपले कपडे तर त्याने स्वच्छ निघतातच, आणखीन आपल्या कपड्यांचं आयुष्यही वाढते। बऱ्याच वेळा आपण एखाद्या पार्टीला, फंक्शनला किंवा लग्नाला जाऊन येतो आणि तिथे खूप छान छान अशा हेवी साड्या ड्रेस घालतो आणि घरी आल्यानंतर ते तशाच घडी घालून कपाटामध्ये ठेवून देतो। असे केल्यामुळे, घामामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे आपले ड्रेस खराब होऊ शकतात। बाहेरून आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा साडी असो किंवा ड्रेस पूर्णपणे असा अंथरून सुकून द्यावा, फॅनखाली व्यवस्थित तो ड्रेस सुकल्यानंतरच तो फोल्ड करून कपाटामध्ये ठेवावा। असे केल्याने आपले कपडे लवकर खराब होत नाहीत, ते वर्षानुवर्ष अतिशय छान राहतात। वर्षातून एकदा तरी सर्व कपाटातली कपडे थोडी थोडी करून व्यवस्थित अशी सुकत घालावी, त्याच्यामध्ये ओलसरपरा राहू नये याची काळजी घ्यावी आणि नंतरच फोल्ड करून कपाटात ठेवावी। अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेतली तर निश्चितच ते 10-12 वर्षापेक्षा जास्त अगदी नवीन आणि छान राहतील। तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। पुन्हा भेटूया आणखीन अशी छान माहिती घेऊन आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।